ज्या सेंट पॅट्रिक कॅथोलिक कथीड्रल चर्चमध्ये मी आता उभा आहे ते चर्च हे पुणे सोलापूर सांगली मिरज सातारा कराड आणि सोलापूर अशा विखुरलेल्या विभागामध्ये जे सारे कॅथोलिक ख्रिश्चन लोक राहतात त्यांच्या भक्तीसाठी प्रार्थनांसाठी सर्वात महत्त्वाचं चर्च म्हणजे हे सेंट पॅट्रिक्स कथीड्रल चर्च. कथीड्रल चर्च याचा अर्थच असा आहे की ज्या ठिकाणी या पुणे कॅथोलिक धर्मप्रांताचे प्रमुख बिशप जो मी सध्या आहे त्या ठिकाणी हे ज्या ठिकाणी राहतात त्या कथीड्रलमध्ये ते हे कथीड्रल हे धर्मप्रांताचं एक मध्यवर्ती केंद्रस्थानी असलेलं हे महामंदिर असं आहे तेव्हा हे सगळ्यात महत्त्वाचं असं मंदिर मानलं जात आहे. आणि ह्या ठिकाणाहूनच या धर्मप्रांताचे प्रमुख कार्यक्रम धोरणे निर्णय या ठिकाणातूनच या चर्चमधूनच हे लोकांना कळविले जातात. ते हे जे चर्च आहे ते साधारणतः 160 वर्षांपूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलं. त्यावेळी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ब्रिटिशांचे सत्ता या ठिकाणी होते आणि ब्रिटिशांमध्ये खूपसे लोक हे कॅथोलिक ख्रिश्चन पण होते तेव्हा त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी हे चर्च पहिल्या प्रथम उभारण्यात आलं. तेव्हा असं हे या चर्चची परंपरा आहे आणि ह्या ठिकाणी सुरुवातीला लोकसंख्या कमी होती पण आत्ता लोकसंख्या साधारणतः या कथीड्रल चर्चची 15,000 आसपास आहे.